आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑल करा. त्यामुळे आपण माझ्या अखिल तांबोळी सर क्लासेस ह्या चॅनलला आपण ॲड होसाल, माझ्या चॅनलचे सदस्य होसाल. नंतर आपल्याला मी जेव्हा यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा आपल्याला नोटिफिकेशनमध्ये अधिक सूचना अपडेट मिळत राहतील. आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण, जाहिरात लेखन, जाहिरात लेखन प्रस्तावना, जाहिरात मार्गदर्शन, जाहिरात उद्देश, जाहिरात लेखन कसे करावे, जाहिरात लेखन नमुना कृती आपण सविस्तर बघणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. हम जाहिरात लेखन के बारे में, लिखान के बारे में मालूमात देखेंगे. जाहिरात को उर्दू में इश्तिहार कहते हैं, हिंदी में विज्ञापन कहते हैं. जाहिरात कैसा लिखना है और जाहिरात का नमूना भी हम आगे देखेंगे. जाहिरात लेखन प्रस्तावना, जाहिरात म्हणजे दृक श्राव्य किंवा दृक वस्तू सेवा उपलब्ध आहे हे जनतेस कळविणे, जाहीर करणे. जाहिरातीने प्रभावित होऊन जनतेस उत्पादित सेवा वस्तू खरेदी करण्यास उद्युक्त करणे, प्रोत्साहित करणे. ह्या वस्तू सेवेच्या कंपनीच्या किंवा संस्थेची सेवा घ्यावी हा या जाहिरातीचा उद्देश असतो. सेवा वस्तू किंवा संस्था कंपनी ह्याविषयी लोकांच्या मनात अनुकूल मत तयार होऊन ते जाहिरातीत दिलेल्या संदेशवर हुकूम कार्यशील व्हावेत ही जाहिरात मागे हेतू असतो, ती जाहिरात होय. आपण बघू राहिलो आहे जाहिरात म्हणजे दृकश्राव्य दृक वस्तू सेवा उपलब्ध आहे. जाहिरात करणे फार जाहिरात आपण रेडिओवरसुद्धा जाहिरात होते, फोनवरसुद्धा केली जाते, पुन्हा टी व्हीवरसुद्धा जाहिरात असते. परंतु ही आपल्याला अभ्यासक्रमाची जाहिरात आहे, आपल्याला तयार करायची आहे. जनतेस जाहिरात ही जनतेस कळवण्यासाठी असते, जाहीर करण्यासाठी असते. आपली सेवा वस्तू खरेदी करण्यात त्यांना उद्युत करण्यासाठी जाहिरात असते, प्रोत्साहित करण्यासाठी जाहिरात असते. कंपनी किंवा संस्थेची सेवा घ्यावी म्हणून आपण जाहिरात करत असतो, हा त्याचा उद्देश असतो. सेवा वस्तू संस्था कंपनी ह्याविषयी लोकांच्या मनात अनुकूल मत तयार करून त्यांच्या मनात त्या जाहिरातीविषयी एक घर करून दिलेल्या संदेशभर हुकूम कार्यशील व्हावेत हे जाहिरामागचा हेतू असतो. जास्तीत जास्त आपला माल कसा खपेल, माल कसा विक्री होईल त्यासाठी आपण जाहिरात करत असतो. आताने इश्तिहार बहुत तरह के रहते है. टी व्ही पर इश्तिहार दे सकते, रेडिओ पेपर में अखबार में दे सकते. लेकिन हम जो भी लोग हैं उनको मालूम पड़ने के लिए हम इश्तिहार निकालते हैं. कोई चीज़ें खरीदी करने के लिए कंपनी और जो भी संस्था है उनके एडवर्टाइज करने के वास्ते इश्तिहार करते हैं. इश्तिहार का नमूना हम आगे देखेंगे. जाहिरातीचा नमूना हम अपन पुढे पाहणार आहोत. जाहिरात मार्गदर्शन, जाहिरात म्हणजे वस्तू व सेवा यासाठी मागणी निर्माण करणारी कला होय. वस्तू आणि सेवा यासाठी मागणी निर्माण करणारी एक सेवा कला आहे जाहिरात. जाहिरातीचा प्रश्न कृतीयुक्त स्वरूपात दिला जाईल. जाहिरातीची स्वरूप प्रसंग, चित्र, बातमी, शैक्षणिक विषय यापैकी कोणत्याही स्वरूपात विषय दिला जाईल. परीक्षेमध्ये आपल्याला प्रसंग, चित्र, बातमी, शैक्षणिक विषय यापैकी कोणत्याही स्वरूपात एका विषय आपल्याला जाहिरात तयार करायची आहे. इश्तिहार आपने हमें कृतीयुक्त बनाना आहे. इश्तिहार हमें तस्वीर, बातमी, शैक्षणिक सब्जेक्ट पे बनाना है. वो हमें सब्जेक्ट दिया जाएगा, उस पर हमने जाहिरात बनाना है. जाहिरात लिहिताना दिलेल्या कृतीतील सर्व मुद्द्याचा विचार करावा. जाहिरात लिहिताना आपण कृतीमध्ये जे मुद्दे दिलेले आहे त्या मुद्द्याचा विचार करूनच त्या मुद्द्यावरच जाहिरात लिहावी हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो.
त्या मुद्द्याच्या व्यतिरिक्त जाहिरात लिहून मुद्द्यावरच जाहिरात लिहावी. चित्र किंवा सजावट अनिवार्य नाही, शब्दरूप महत्त्वाचे असते. आपल्या जी आपण परीक्षारूपी जाहिरात बनवतो आहे त्याच्यात चित्र किंवा सजावट अनिवार्य नाही आहे, फक्त शब्दरूप महत्त्वाचे असते. शब्द स्पष्ट असावे, कमी शब्दामध्ये जाहिरात आणि चांगली असावी. शब्दमर्यादा जाहिरातीचे 50 ते 60 शब्द असावे. जाहिरात ही 50-60 शब्दात लिहावी. इश्तिहार अपने जो मुद्दे दिए हुए एग्ज़ाम में वो मुद्दे के आधार पर ही इश्तिहार जाहिरात तैयार करना है. चित्र केवल सजावट ज़रूरी नहीं है, सिर्फ अल्फाज अच्छे इस्तेमाल करके जाहिरात तैयार करना है. अब जाहिरात 50-60 अल्फाज में लिखना है. जाहिराती का उद्देश्य, जाहिरात का मकसद, इश्तिहार का मकसद, जाहिरात है जीवनात सुधारणा घड़न आना एक महत्वाचे साधन समझ जाते हैं. जिंदगी में सुधार लाने के लिए जाहिरात की अहमियत है. जीवनात सुधारणा बदल आणण्यासाठी एक जाहिरात महत्त्वाचे साधन आहे. बाजारातील परिस्थितीचा विचार करून त्यानुसार जाहिरात योजना आखाव्या लागतात. परिस्थिती कशा प्रकारची आहे त्यानुसार जाहिरात योजना आखाव्या लागतात. बाजार के हालात देखकर उस तरह जाहिरात बनाना पड़ती है. जाहिरात करून आपल्या मालाचा खप वाढवण्याची प्रयत्न लागतात. आपला दुकानदार किंवा कोणत्याही पुस्तकाचे स्टॉल असेल तर आपला पुस्तकाचा खप कसा होईल, कारण की जग हे स्पर्धेचे युग आहे. कारण की दुकाने भरपूर असतात, त्यातून आपला माल कसा खपेल, आपला माल कसा जास्ती असता विक्री होईल, ह्यासाठी जाहिरात करून आपल्या मालाचा खप वाढवण्याचे प्रयत्न करावे लागते. अपना दुकान में का माल किस तरह ज़्यादा से ज़्यादा बिका जाए इसके लिए जाहिरात बनाते हैं, जाहिरात करते हैं, इश्तिहार करते हैं. जाहिरात करून आपल्या मालाचा खप वाढवण्याचे प्रयत्न आपल्याला करावे लागतात. पण महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया, जाहिरात लेखन कसे करावे. जाहिरात तयार करताना मथळा उपमथळा तयार करावा. त्यासाठी सुभाषित, सुवचने, सुप्रसिद्ध कवितेतल्या व गाण्यातल्या काव्य माहितीचा आभास निर्माण करणाऱ्या ओळीसुद्धा त्याच्यामध्ये टाकाव्या. आता जाहिरात तयार करताना मथळा, शीर्षक, उपशीर्षक हे सुद्धा तयार करावा. त्यासाठी सुभाषिते, सुवचनेचे सुविचार वगैरे, काव्यातील महत्त्वाच्या ओळी ह्यासुद्धा, गाण्यातल्याचे काव्य माहितीचा आभास हे सुद्धा त्यामध्ये जाहिरातमध्ये ओळी टाकल्या तर जाहिरात फार उत्कृष्ट होईल, चांगली होईल. इश्तिहार में शीर्षक देना ज़रूरी है. शेर शायरी, नज़म के कुछ लाइनें, गाने की कुछ लाइनें भी डाल सकते हैं. लोकामध्ये विशेष लोकप्रिय असलेल्या शब्दप्रयोग इत्यादीचा उपयोग करता येतो. लोकामध्ये विशेष लोकप्रिय असलेल्या शब्दप्रयोग, शब्दाचा प्रयोग चांगल्या प्रकारे करायचा. स्पष्ट शुद्ध शब्द व्याकरणाच्या नियमाने लोकप्रिय असलेले शब्दप्रयोग जाहिरात लिहिताना करावायचा आहे. अच्छे अल्फाज से अच्छे अल्फाज इस्तेमाल करके जाहिरात बनाना है. जाहिरात नेहमी कमीत कमी शब्दात असावी. मोजक्या शब्दात जाहिरात असावी. कम अल्फाज में इश्तिहार होना चाहिए. जाहिरातीची भाषा साधी सोपी पण वेदक असावी. व्यवहारातील भाषा वापरली तरी चालेल. जाहिरातीची भाषा ही साधी सोपी सरळ वेदक पण आकृष्ट असली पाहिजेत, आकर्षित असली पाहिजेत. कोणी जर जनतेने बघितले तर त्याच्याकडे ते आकृष्ट झाला पाहिजे त्या जाहिरातीकडे, त्या दुकानाकडे. कोण संबंधी जाहिरात आहे त्या व्यवहारातील भाषा आपल्या बोलीभाषेत जरी व्यवहारात जी भाषा आहे त्या वापरलेल्या भाषातसुद्धा आपण जाहिरात बनवली तरी चालेल. इश्तिहार बनाते वक्त अपनी भाषा साधी सोपी और कशिश वाली होना चाहिए. और अपन जो बोलते वो भाषा में भी अपन इश्तिहार बना सकते हैं. इश्तिहार आणि जाहिरात. जाहिरात लिहिताना विद्यार्थी मित्रांनो लक्ष ठेवा, भाषा क्लिष्ट व किचकट बुद्धीला ताण द्यायला लावणारी नसावी.
भाषा किचकट वापरायची नाही, साधी सोपी चांगली. आपल्याला वेधक, जनतेला आकर्षित होईल अशा शब्दाचा वापर करायचा आहे. भाषा में जो भी भाषा है उसका इस्तेमाल सीधा साधा अच्छे अल्फाज से करना है. आम्हाला ताण येईल, बुद्धीला ताण येईल, डोक्याला ताण येईल अशा शब्दाचा वापर करायचा नाही. दिमाग को ताण आएगा ऐसे अल्फाज इस्तेमाल करना नहीं है. सीधे अच्छे अल्फाज से जाहिरात बनाना है. समाजातील प्रचलित संकेत, लोकभावना यांना धक्का देणारी भाषण असावी. समाजातील जे इशारा आहे, लोकभावना यांना धक्का देणारे भाषण असावी. समाजाला दुखवेल अशी भाषा वापरायची नाही. आपल्याला चांगल्या भाषेत, शुद्ध भाषेत, आकर्षित भाषेत जाहिरात लिहावायची आहे. हमें समाज में और लोगों को ऐसा धक्का लगेगा ऐसी भाषा इस्तेमाल नहीं करना है. अच्छा भाषे में शुद्ध भाषा व्याकरण ज्या नियमाने आपल्याला जाहिरात तयार करायची आहे. काव्याचा आभास निर्माण करणारी लयबद्ध शब्दरचना जाहिरात आकर्षक बनवते. काव्य म्हणजे कवितेचे काही ओळीसुद्धा आपण त्या शब्दरचनेमध्ये जाहिरातीमध्ये टाकायला पाहिजे, त्यामुळे जाहिरात आकर्षक होईल. नजम के कुछ लाईने अगर डाले है इस्तेहाराने जाहिरात, तो वो जाहिरात कशिशवाली हो जाएंगी, अच्छी हो जाएंगी, सबको पसंद आएंगी. विनोदाची प्रकरण करता आल्यास उत्तम. जाहिरातमध्ये विनोद टाकला तर फारच चांगले. त्यामुळे विनोद जाहिरातमध्ये असला तर त्या जाहिरातीमध्ये बरेच लोक जाहिरात पाहून त्या दुकानात ते आकर्षित होतील. विनोदामुळे जाहिरात चांगली बनेल. इश्तिहाराने जाहिरात में हम जोश भी डालते हैं, और जोश डाल के अगर जाहिरात बनाए तो और भी अच्छी जाहिरात बन सकती है. अपन जाहिरात लिहिण्याचे अटी, शर्ती, उद्देश आपण मार्गदर्शन सगळे बघितलेलं आहे. आपण आता जाहिरात तयार करूया. विषय आहे पुस्तक भांडार, ह्या विषयावर जाहिरात तयार करा. आता आपण दुकानाचे नाव लिहिले आहे आदर्श पुस्तक भांडार. इथे लिहिलेलं आहे सर्व प्रकारच्या पुस्तकांसाठी हक्काचं ठिकाण. आता इथे कोणते पुस्तक मिळतील? शालेय पुस्तके, माहितीपर पुस्तके, स्पर्धा परीक्षा पुस्तके, गोष्टीची पुस्तके, ह्या अशी पुस्तके मिळतील. आपण कमी शब्दामध्ये इथे लिहिलेले आहे. आता इथे आपण काही ओळी टाकलेलं आहे. पुस्तकांशीच दोस्ती करायची आहे मग वाट कसली बघताय. आपण इथे कवितेचे काही ओळी टाकलेलं आहे, उखाणा टाईप टाकलेला आहे आपल्याला. त्यामुळे आपली जी जाहिरात आहे आकर्षित बनत आहे. पुढे आपण लिहिलेलं आहे 20% सूट, म्हणजे आपल्याला पुस्तकामध्ये 20% सूट आहे, त्यामुळे सगळे लोक आदर्श पुस्तक भांडारमधून खरेदी करतील. तोरा करा 20% सूट, असं लिहिलेलं आहे. आणि शेवटी आपण खाली पत्ता लिहिलेला आहे. पत्ता आदर्श पुस्तक भांडार, जुईनगर, नवी मुंबई. वेळ सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत ही दुकान सुरू राहील. अशा प्रकारचे जाहिरातीचं आपण इथे पुस्तक भांडार या विषयावर जाहिरात तयार केलेली आहे. कोणत्याही विषयावर आपण विद्यार्थी मित्रांनो आपण जाहिरात तयार करू शकतात. शब्द कृतीपत्रिकामध्ये जे शब्द आलेले आहेत त्या विषयावर त्या शब्दाचा वापर करून आपण चांगली जाहिरात बनवावी. इस तरह हम इश्तिहार बना सकते हैं. दुकान का नाम, यहाँ आपकी दुकान है, कौन सी किताबें मिलती है, नज़म का कुछ 20% छूट, और एड्रेस पता हमने लिखा है. अशा प्रकारे अपन इथे जाहिरात तैयार के लिए अपन सुद्धा कोणत्याही विषयावर जाहिरात तैयार करू शकता. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, नोटिफिकेशनमध्ये अधिक सूचना अपडेट आपल्याला मिळत राहतील.